ही मिरची का ठेवली अशी इथे? अरे सकाळी पोहे केलेले ना, अच्छा त्याला ती जास्त वाटली, म्हणत राहू दे नको तिखट होती. झाली का लंचची तयारी? सुरू आहे रे, कुकर लावलाय. हे काय करते? आज डाळ कोबी, कोबी चिरते, डाळ भिजत घातली. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. नेहमीप्रमाणे सकाळचं रुटीन सुरू झालंय, सगळं आवरून सुद्धा झालंय आणि आता लागले लंचच्या तयारीला. सो लंचला करते आज डाळ कोबीची भाजी. एकीकडे मी इथे कुकर लावलाय, भात लावलाय आणि डाळ शिजायला लावली आहे. गरम गरम पोळ्या करणार आहे, दही आहे, सो दही साखर कोणाला खायचं असेल तर ते सुद्धा आहे, असा चबेत आहे. ही आपली भिजत घातलेली डाळ, चण्याची डाळ. चण्याची डाळ हवंय का? मस्त आहे, पप्पांनी आणलं रे, त्यांच्या त्या शूटच्या इथे मिळत म्हणे. पापडी टाईप आहे, मसाला पापडी. पापडी का शंकरपाळ्या टाईप? नाही पापडी अशी. बघ खाऊन बघ, मस्त आहे, छान आहे ना? हो छान आहे. अच्छा बरोबर, खाऊया आता. येतोय का तिथे? एसी लावलाय त्यांनी. कुठे? बाहेर एसी लावलाय. हा क्रिकेट खेळतोय म्हणून. नाही इथे बसतोय मी. आलो मी दोन. नाही अच्छा तयारी झाली करून. हो कणके कणिक भिजवायला घेते आधी, आई देते भिजून तोपर्यंत, मग मी भाजी घेते ना करून. हॅलो, बसून पाणी पी सोना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कणिक जरा आज मला आई म्हणून देते, कारण मला इथे चटका लागला होता, सो ते काल फुटलंय. सो यात आता कणिक जाऊ नये म्हणून आईला म्हटलं, जरा आज कणिक मला तू भिजवून दे, पोळ्या मी करते. त्याला आता मला परत बँडेड लावायचं आहे, पण आता जरा थोड्या वेळाने लावते. हे भाजी त्याच्यात मी ना मीठ आणि तेल घालून ठेवलेलं. आज परत मखणा करणार आहे? नाही रे, आईला आता नुसता खायला हवा. जरा ना ऍसिडिटीसाठी म्हणतात की मखणा खाल्लं तर नुसता जिभेवर ठेवायचा आणि चावायचा पण नाही. हा मग तर काय काय उपाय करून बघायचं त्या ऍसिडिटीसाठी. चहाच मला वाटत आणि हिरवी मिरची घालणार आहे त्याच्यात. नाही मग लाल तिखट आणि थोडस मालवणी मसाला, लाल तिखट आणि हा मालवणी मसाला आणि ही भरपूर कोथिंबीर. तू काय करतोय? एसी मध्ये क्रिकेट खेळतोय? स्टंप नसतं ते, बोल्ड असत. स्टंप नाही म्हणायचं, स्टंप म्हणतो बोल्डला. राहू राहू. आणि ही आपली भाजी अंकिताने वाफ आणायला ठेवली. बघतेच आहे आता, जरा मी उघडू. 5 मिनिटं झाली कारण वाफ आणायला ठेव. वास मस्त येतो ना? हो मस्त. अशी शिजवूनच चांगली लागते ती, कच्ची नाही चांगली लागेल. कच्चा कोबी बटाट्याची बटाट्याला कुण केलं ना, जरा असं होतं कच्चं. हे कशासाठी? पोळ्या करते, आईने कणिक सुद्धा भिजवून दिली आहे. जरा कुकरची वाफ गेली की फक्त वरणाला फोडणी देते. मीठ टाकलं का? हा थोडस टेस्ट बघितली रे. कॅमेऱ्यात दिसलं काय माहित नाही. हे काय काढते? चिंच रे थोडीशी वरणात. झालाय बघ असा गोळा झाला. गोळा झाला. अरे थोडस ना आपल्याकडे आपण बाहेर ठेवलेली नाही का चिंच, तेव्हा ना खराब झालेली म्हणून मी आणि आई फ्रीज मध्येच ठेवतो. अच्छा इथे लावल्यासाठी? कोणासाठी? कोण खाणार? ब्रेकफास्टला नाही ना झालं. पण मला नको आत्ता, नको जेवायच्या वेळेस दे. तेच पानातच वाटणार आता. अच्छा तसंच वाटते. दे रे जरा हे लावून. काय निघत नाहीये? निघतय. ते चांगलंच झालंय, पिकणार आहे ते. पाण्यात घालू नको हात. निघालं ना? निघालं. सुजलंय आणि ते आता जरा मस्त वाफ आली ना. ठसका ठसका लागला. सावकाश. पोळ्या रेडी? रेडी झालं, डन. चलो आता मस्त लंच करून घेऊया. हो चल. भाजी रेडी आहे, वरण पोळ्या झाले आहेत. तो बघ तिथे भात आहे, त्या साईडला भात आहे. ह्याच्यात आहे? नाही हा बघ, ह्याच्या खाली. ह्याच्यात? नाही ह्याच्या खाली. भात आणि गोडे वरण. अजून सारखं केलं नाहीयेस का? नाही, राहू म्हणाला पोळी भाजी दे ना आधी. मग म्हंटल त्याला लागलं तर देते सारखं करून, तोपर्यंत ठेवलंय जरा तसंच. पाऊस येणार आहे मला वाटतं आज.
हो भरून आलाय पाऊस येणार आहे. हे कपाट का उघडं ठेवलंय? आता इथे मी ताट वाढून घेतलंय. सो कोबीची भाजी, वरण भात, पोळ्या, ठेचा, उकडलेलं अंड आणि इथे वाटीत वरण दिलंय. ऐकली का वीज? कसं गणगडलं बघितलंस ना? राहू अजून होत आहे बघ. चांगलाच पाऊस आलाय. उघड उघड येतोय ना. त्याच्यामुळे गेलं असेल. आलं का ग नेट? गेलं ना. आलं नेट? आलं. इन्व्हर्टर वर आहे ना आपलं हे? आलंय भाऊ. आज बरीच भांडी झाली. आज भांडी भरपूर आहे. आता आवडते एक. आज आधी जेवून घेतलं रे. भूक लागलेली ना. तो लाईट लाव ना आपला इन्व्हर्टरचा. इन्व्हर्टरचा. अरे आता लाईट कधी येतील माहिती नाही ना. काय करतोय रे? मला 4 वाजता ना वेळ. आता तर जेवढा पाऊस थांबलाय सो येतील मला वाटतं. अरे पण ना विजा खूप चमकत आहेत ना. अंकिता हे सगळं क्लीन करेल. तुम्ही तिचं डीप क्लिनिंगचे ब्लॉग बघितले असतील. किचन डीप क्लिनिंग पटापट होऊन जात. थोडस जे काही अन्न उरलंय ते आता मी पटकन फ्रीज मध्ये ठेवते. जास्त काही उरलं नाहीये पण भाजी वगैरे आहे ती ठेवून देते आणि मस्त आहे. कोट्यावरती हात फिरवून. कोकोनट वॉटर. कोकोनट वॉटर कोणी आणलं? आई ग तुला हवाय? आई आई आईने काना हेडफोन्स घातले. कोकोनट वॉटर हवंय थोडस? नको. बघूया पिऊन कस आहे. काय सांगते? संपलं पण राऊंड प्राइस आहे. हां मस्त. आवडलं का? काय मला असं हवं. अजून हवं? हां आवडलं मला. चांगलं आहे पिऊन बघ. तडगोळ असतो ना त्याची थोडीशी टेस्ट आहे ना. हो नाही पण शाळेसारखंच लागतं. पण जरा टेस्ट या दोघांच्या सेमच असतात. आले लाईट ना? लाईट आले बाबा. गरम बघ पण पाऊस पडतोय तरी. हो खूप गरम होत आहे आणि पाणी पण चिल्ड झालंय एकदम. बघू ही मिरची का ठेवली अशी इथे? अरे सकाळी पोळी केलेले ना. अच्छा. ती जास्त वाटली म्हणतात. राहू दे नको तिखट होतील ना नाहीतर म्हणून तशीच ठेवली. आता ठेवते फ्रीज मध्ये. ठेवून देतो मम्मी फ्रीज मध्ये. ठेव डब्बा देते थांब तू. अरे बऱ्याच आहेत. भरपूर आहे. सकाळी घेतल्या आहेत ना. हा पण एक आपण म्हणतो ना असं जरा 3-4 वाटलेले. अरे आम्ही कोबीची भाजी मिरची वालीच करायची ना. अरे नाही ना पण सकाळी पण मिरची वाटतं. आता आज लाल तिखटावर करूया ना. अच्छा म्हणून मग लाल तिखट घालून केलेली. मस्त मस्त आराम झालाय. आणि अंकिता आता चहा बनवते. लाईट पुन्हा गेले. आले रे रे पण परत गेले काय माहिती. आणि पाऊस पण नाहीये खरं तर. चहा होतोय तिकडे. दूध तापवायला ठेवलंय. आज आलं नाही घातलंस का चहा मध्ये? आज नाही घातले रे. आज पटकन केला चहा. आई पप्पांचं झाला का पिऊन? हो पप्पांनी कॉफी प्यायली. आईला अरे ऍसिडिटी प्रचंड झाली आहे. आई म्हणाली हा मला नुसतं दूध दे. सो त्यांना जस्ट दिलं आणि आता आपल्या घरी मस्त चहा पिऊन घेऊया आपण. इव्हिनिंग रुटीन सुरू. सुरुवात जस्ट मस्त चहा पिऊन झालाय. आईने एकीकडे देवाला दिवा सुद्धा लावलाय. मी सुद्धा जरा पटकन फ्रेश होते, नमस्कार करते आणि माझ्या पुढच्या कामांना लागते. हे काय करते? अरे दाण्याचं कूक करायचंय रे. सकाळी आज दाणे भाजून ठेवलेले ना. काय बनवतेस का? काय जनरल? नाही रे जनरल घरात लागतं ना. संपलं होतं. अच्छा. सो दाणे भाजून ठेवले आता कूक करते. हे काल नेलं होतंस ते अजून इथेच ठेवले सगळं बाहेर? काय रे हे बांगडी वगैरे तुझं परफ्यूम पडेल वगैरे फुटेल ते ना? नाही रे आता मी सगळी पर्स रिकामी केली ना. ते जरा ठेवलंय. जरा फ्रेश होते. आवरून घेते आणि मग आजच्या जागी ठेवून देते. राहू जो पिकाचू इथे तू खेळतोयस बाहेर. आणि पिकाचू नको तुला आज? काय अच्छा असं झालंय. हे तोंडात जात का मग कापूस? हा बरं आहे माहितीच ठेव. ते शिवून देईल आई तुला. अरे मग फाटलंय हे. हा हा राहू दे. ते शिवायचं राहू तुला. आता देते मी शिवून. तू आता ते टॉम शी खेळ. राहूचा सगळा पसारा इथे. बापरे पसारा झालाय. झोपतोय? अच्छा अच्छा फ्रेंडशी खेळतोयस तू त्याच्यात झोपतोयस. घर खेळताय का? घरात हे सगळं डॉक्टरचं कसं काय आलं तुझ्या? अरे भाऊला बरं नसेल तर. चांगलाच पसारा केलाय राहुने.
बापरे खेळणं चालू आहे. देवाला नमस्कार करून झालाय माझा आणि आता पुढची कामं डिनरची सुद्धा तयारी करायची आहे. जसं मगाशी म्हटलं की दाण्याचं कूट करायचं आहे. आज डिनरला सिम्पल वरण भात, दुपारची थोडीशी कोबीची भाजी आहे. सो मस्त गरम गरम फक्त कुकर लावायचा आहे, पण त्याच्या आधी पटकन दाण्याचं कूट करून घेते. लावलंस का कापूस? हो कापूस सोडला आता. हो आता करत ना, आता पुष्करचं पण आता ऑफिस सुरू होईल. बाटली आणली. अरे एक वर एक फ्री मिळाल्यात त्या. हो हो आई सांगत होती एकच घेतलेली, पण त्यांची ऑफर चालू आहे की एक वर एक फ्री. झालं पण झालं, जास्त नाहीच फिरवायचं रे. एकदम बारीक होत ना. दाण्याचा वास बघ कसा येतोय तो. मला दाण्याचा खूप नुसतं खायला पण आवडतं.